तर ही गोष्ट आहे अठराशे एकोणावीसमधली नेपोलियनच्या पराभवानंतर दोन चार वर्षांनी बेल्जियम आणि फ्रान्स या दोन देशामधले जी काही सीमा आहे तर ती सीमा ठरवण्यात आली आणि ते ठरवण्यात आल्यानंतर एक दगड तिथं था लावण्यात आला तो दगड लावला खरा परंतु बेल्जियमचा एक शेतकरी तो शेतकरी रोज ट्रॅक्टर घेऊन शेतात जात होता तर जात असताना एक दगडमध्ये आडवा यायचा तर रोज हे दगड आडवा येतो आहे टॅक्टर वळवून इकडून तिकडून घ्यावं लागतं आहे किंवा त्याला न्यायला त्रास होतो टॅक्टर त्याच्यामुळं कद्र कदर एक दिवस त्याने तो दगड काढला आणि बाजूला नेऊन टाकला बाजूला म्हणजे नेऊन कुठं टाकला तर हा दगड बाजूला फ्रान्सकडं सरकला म्हणजे हा दो हा दगड होता दोन देशातल्या सीमांचा परंतु शेतकऱ्यानं तो दगड उचलला ट्रॅक्टरच्या रस्त्यात येत असल्या कारणानं तो दगड उचलला आणि फ्रान्सकडं सात आठ फूट पलीकडे नेऊन टाकला नंतर काही दिवसानंतर एक स्थानिक इतिहासकार तिकडे फिरत असताना त्यानं पाहिलं की एक दगड सरकलाय हा दोन देशांच्या सीमांचा जो दगड आहे तर तो सात आठ फुटानं सरकला आहे जवळजवळ आणि मग त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर हा प्रश्न उघडकीस आला किंवा ह्या दोन देशांच्या सीमा ज्या आहेत तर त्या सरकल्यात किंवा हा दगड जो सीमा रेषेचा आहे तो सरकला आहे सरकला कसा तर त्या शेतकऱ्याकडनं सरकला या सगळ्या गोष्टी नंतर उघड्या झाल्या परंतु या गोष्टीवरनं म्हणजे सात आठ फूट एका देशाची सीमा पलीकडे गेली आपल्याकडं साधा एखादा बांध कोरला गेला तर त्याच्यावरनं भांडणं होतात दगडं मारामाऱ्या डोके फडाफडी होते पण ही दोन देशातला हा प्रश्न होता सात आठ फुटानं हा दगड हा बांध म्हणता येईल सीमा होती पलीकड सरकली होती पण दोन देशात कसलेही भांडणं लागले नाही एकमेकांना उलटं एकमेकांची मस्करी करत त्या शेतकऱ्यांना आम्हाला मोठं केलं किंवा आमच्याकडला दगड पलीकड सरकवला आमचा भाग मोठा केला आणि फ्रान्सला छोटं केलं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा बेल्जियम मधले जे काय त्या शहराचे महापौर आहेत जवळच्या तर ते आता त्या शेतकऱ्याला तो दगड जिथनं उचलला होता तिथं आणून ठेवायला सांगणार आहेत जेणेकरून हा जो प्रश्न आहे तर तो मिटला जाणार आहे याच्यावरनं वाद होणार नाही दोनही देशानं समंजसपणे खरं तर हा प्रश्न घेतलाय एका सर्वसाधारण शेतकऱ्याकडनं सहज रोज शेतात जात असताना झालेली ही चूक होती परंतु या चुकीवरनं कसलीही भांडणं झाले नाही कसलाही वाद झाला नाही कसलंही युद्ध झालं नाही तर तेवढ्या समंजसपणे तो दगड तिथं नेऊन टाकायला किंवा तिथं नेऊन ठेवायला त्या शेतकऱ्याला सांगितलं जाणार आहे आणि हा प्रश्न मिटला जाणार आहे एक दगड सात आठ फूट पलीकड सरकला तर दोन देशांमधला बांध सरकला पण तरी सुद्धा त्यांच्यात भांडणं झाली नाही वाद झाले नाही तर त्यांनी तेवढ्याच मबाळकीनं तो प्रश्न हाती घेतला आणि सोडवायचा सुद्धा प्रयत्न केला आमच्या बांधावरला दगड पलीकडं सरकला किंवा बांध थोडासा बाजूला सरकला तर आमच्या भावाभावात भांडणं का व्हावेत दोन देशामध्ये भांडणं होत नाही तर आमच्या सख्या भावात भांडणं का व्हावेत एकमेकाला समजून घेऊन तो दगड आहे तिथं नेऊन ठेवावा आणि हा वाद आपणही त्याच पद्धतीनं सोडवावा हीच मापक अपेक्षा जय जवान जय किसान जय हिंद